बात करो, बात तुमको करनी होगी, करनी होगी, करनी होगी। राज्य सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आके बात करो, बात करो, बात करो। बात तुमको करनी होगी, करनी होगी, करनी होगी। चल लेते कावड़े लाई लेते, चल लेते कावड़े लाई लेते, चल लेते कावड़े चल रे चल रे चल रे 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 हम एक जुटी था, हम सब एक है, हम सब एक है। एक जुटी ने आवाज दिया, हम सब एक है, हम सब एक है। हमारी यूनियन संयुक्त कृति समिति सा, अरे संयुक्त कृति समिति या सर होश में आके बात करो, बात करो, बात करो। बात तो तुमको करनी होगी, करनी होगी, करनी होगी। केंद्र सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। बात तो तुमको करनी होगी, करनी होगी, करनी होगी। कामगार एकजुटी का, हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। प्रशासन धोरणाचा, प्रशासन धोरणाचा, खासगीकरण घाट घातलेला या सरकारचा, खासगीकरण करणाऱ्या सरकारचा। अरे बोला, हम सब, हम सब, अरे हम सब, अरे आवाज तो कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, या नाशकाला सरकारचा। बात तुमको करनी होगी, अरे आवाज कुणाचा, मी आशुतोष लंबोळे, SEA संघटनेचा जॉईंट सेक्रेटरी भुसावळ दीपनगर मधून। मी संघर्ष कृती समिती दीपनगर या तर्फे बोलत आहे। मित्रांनो, आज तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की ही जी आमची आज संपाचा जो घाट घातलेला आहे, जे राज्य सरकारने आम्हाला आमचे जे प्रायव्हेट आमचे जे जलविद्युत केंद्र आहे ते प्रायव्हेट करण्याच्या हिशोबाने आम्हाला अशी नोटीस दिलेली होती की आम्ही जे तुमचे प्रायव्हेट सेक्टर आहेत, म्हणजे जे जलविद्युत केंद्र आहेत, ते आम्ही तुम्हाला प्रायव्हेट करतो आहेत। त्याच्यानुसार आमच्या बऱ्याचशा मागण्या होत्यात, आमच्या 5-6 मागण्या आहेत। त्याच्यानुसार आम्ही आज हा संप पुकारलेला आहे आणि या संपात आम्ही आवर्जून संयुक्त कृती समिती म्हणून आम्ही 27 संघटना आमच्या सहभागी आहेत। त्याचबरोबर कामगार 12 संघटना, कामगारांच्या 12 संघटना आज आम्ही एकवटून हा संप पुकारत आहोत। आमचा हा संप फक्त आणि फक्त जो घाट घातलेला आहे प्रायव्हेटायझेशनच्या विरोधात, म्हणजे प्रायव्हेट सेक्टरला आमचे जे जलविद्युत प्रकल्प आहेत ते प्रायव्हेटला द्यायचं आणि तो प्रॉफिट जो आहे तो राज्य सरकारने आणि प्रशासनाने घ्यायचा, हा जो घाट घातलेला आहे, आम्ही त्या अनुषंगाने सांगू इच्छितो की हा संप आम्ही त्याच्यासाठी पुकारलेला आहे आणि हा आम्ही संप जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हा संप पुकारू। हा आमचा 2 दिवसाचा लक्षणीय संप आहे। या संपात जर आमचं काही आउटपुट निघालं नाही तर आम्ही हा संप बेमुदत करू अशी आम्ही नोटीस देऊ आणि हा संप आम्ही यशस्वी करून दाखवू आणि आमच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करून दाखवू। या अनुषंगाने अजून आमच्या 2-3 मागण्या आहेत पण त्या आमच्या शासनाची आमच्या मॅनेजमेंटचे आहेत, त्या आम्ही कशाही करून, पण या ज्या राज्य सरकारने ज्या घाट घातलेला आहे प्रायव्हेटायझेशनचा तो आम्ही त्यांचा पूर्ण घाट आम्ही तोडूच काढू आणि आमचे जे प्रकल्प आहे ते आमच्याकडेच ठेवू। म्हणून एक कामगार एकजुटीचा मध्ये किती कर्मचारी सहभागी आहेत महाराष्ट्रभरातले पूर्ण राज्य पूर्ण। मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो संप आहे
तो देश राज्य व्यापी नसून पूर्ण देशव्यापी आहे। देशव्यापी अशासाठी आहे की देश पूर्ण भारतामध्ये जे जे प्रायव्हेटायझेशन होत आहे ते म्हणजे MSEBचं असेल, बँकांचं असेल, नाही तर कुठल्या सेक्टरचं असेल, त्या अनुषंगाने 2 दिवसाचा संप जो आहे हा राज्यव्यापी नसून देशव्यापी संप आहे। जिथं जिथं राज्य सरकार केंद्र सरकारने जो घाट घातलेला आहे प्रायव्हेटायझेशनच्या विरोधात, त्या प्रायव्हेटायझेशनच्या विरोधात पूर्ण भारतात उद्या 28 आणि 29 तारखेला हा संप पुकारण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने या संपामध्ये 1.5 लाख म्हणजे महाजन, तुम्ही जर MSEBचे जर वर्कर जर विचार केला तर 1.5 लाखाच्या वर आमचे सभासद आणि आमचे जे युनियनचे लोक आहेत ते सहभागी झालेले आहेत। हे फक्त MSEBच्या लोकांसाठी, त्याच्यानंतर बँक झाले, LIC झाले, ते बाकीचे जे प्रायव्हेट सेक्टर करण्याचा जो घाट घातलेला आहे ते सुद्धा उद्या संपात आवर्जून देशव्यापी संपात सहभागी झालेले आहेत। अतुल पवार बोलतोय, मी संयुक्त कृती समिती तर्फे। प्रकल्पामध्ये किती कर्मचारी या सहभागी आहेत या संपामध्ये? इंजिनियर्स बघितले तर जवळपास 99% इंजिनियर्स आहेत आणि कर्मचारी असं जर टोटल पकडलं तर जवळजवळ 1700 कर्मचारी आम्ही संपावर आहोत। आणि काही काय नुकसान होऊ शकतं सर? नाही, नुकसान करणं हे आमचा उद्देश नाही आहे। आमचा उद्देश आहे, आमच्या ज्या मागण्या आहेत, जे आमचं खाजगीकरणाचं जे धोरण आहे सरकारचं, केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं, जे जलविद्युत प्रकल्प प्रायव्हेटला देण्याचा धोरण आहे, त्याला आम्हाला कुठेतरी विरोध करायचा आहे। हा आमचा मुख्य उद्देश आहे। कुठल्याही प्रकल्पाला काही हानी पोचावी म्हणून वगैरे नाही आहे। प्रकल्प बंद पडावा अशी आमची इच्छा नसते, पण नाईलाजाने आम्हाला हा संप सरकारच्या म्हणजे केंद्र सरकारच्या तर आहेच, केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध बऱ्याच दिवसापासून चालू आहे। जे वीज बिल 2021 आहे ते आतापर्यंत 2-3 वेळा केंद्र शासनाने मांडण्याचा प्रयत्न केला पटलावर, पण अख्ख्या पूर्ण भारतातील अभियंते आणि वीज कर्मचाऱ्यांनी ते आतापर्यंत केंद्र सरकारचं हे होऊ दिलेलं नाही, सक्सेस होऊ दिलेलं नाही आहे। आणि त्यानुसार आता परत जलसंपदा जे आहे महाराष्ट्र शासनाचं, त्याने जे हे जलविद्युत केंद्र प्रायव्हेटला देण्याचं जे आताच एक सर्क्युलर काढलेलं आहे, त्याच्यानुसार जे आम्ही स्वस्त याच्यात ती वीज निर्माण करतोय तेच वीज ते त्यांना महाग म्हणजे 3 ते 4 रुपयांनी ते MERC अप्रूव्ह करून ते त्यांना देणार आहे रिन्युएशन अँड मॉडर्नायझेशनच्या नावाखाली, जे की महानिर्मिती पण आज ते काम करते आहे आणि ते चांगले चालणारे जलविद्युत केंद्र आहेत। त्याच्यामुळे कुठल्याही प्रकल्पाला आम्हाला हे नाही आहे, आमचा शासनाच्या धोरणाला विरोध आहे। सर, आता तुम्ही संप करताय, तुमच्या मागण्या मान्य नाही झाली तर पुढे तुमचं पाऊल काय असणार आहे? नाही, हा लाक्षणिक संप आहे 2 दिवसाचा। हा लाक्षणिक संपांना आम्हाला सरकारला एवढा इशारा द्यायचा आहे की आज आम्ही जरी आज 2 दिवसाकरता बाहेर असलो, पण जर महाराष्ट्रातल्या जनतेला स्वस्त वीज मिळावी म्हणून जर आम्हाला अभिमतच जरी संप करावा लागला तरी ते पुढचं पाऊल असणार आहे। ह्या लाक्षणिक संपानंतर पुढचं पाऊल हेच असणार आहे की जर वेळ पडली महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला जर हे असंच धोरण कर्मचाऱ्यांना आणि जनतेला विश्वासात न घेता राबवायचं असेल तर हे याच्यानंतर जे आंदोलन होईल ते बेमुदत संपाचं होऊ शकतं।